गुरुचरित्र समजून घ्यायचं असेल तर आपण तानसेन नसलो तरी कानसेन होणं आवश्यक आहे. कारण अनादि आणि अनंत अशी अरूप अशी जोडण्याचा मार्ग नादामधनं आणि रूपामधनंच जातो. निर्गुणाशी तादात्म्य पावण्याचा मार्ग सगुणामधनंच जातो. तसं नसतं तर निर्गुण निराकार परमेश्वर कळल्यानंतर सुद्धा ही संत मंडळी कुठल्या तरी सगुण मूर्तीची उपासना करत बसले नसते. गंमत आहे ह्या तीन आकड्याची. म्हणजेच तर तम आणि मधलं तत्त्व हे जर तुमचं मूळ स्वरूप असेल तर त्याच अंशापासून मीही बनलेला आहे. त्यामुळे आजवर तीन ह्या आकड्यावर जर तुमची मालकी असेल तर आजपासून ती माझी पण झाली. आपल्याला त्याच्या पलीकडचं काहीतरी हवं आहे कारण तो आपला जन्माला येण्याचा मूळ हेतू आहे. आणि जर देवच आपला झाला तर त्याचं सगळंच आपलं होणार आहे ना. मग त्याच्याकडे वेगळा पैसा मूल होणं प्रॉपर्टी इस्टेट मागायला लागेल का? जे देवाचं आहे ते सगळं माझं झालंच ना. आणि इथे जर आपण मूळ तत्वच माझं झालं म्हणतो तर मूळ तत्वाशी गेल्यानंतर संपूर्ण विश्वाचे मालक तुम्ही होता. त्यामुळे मागायचंच झालं तर देवाकडे छोटं मोठं नाही मागायचं, मुळाशी जायचं. आणि मुळाशी जायचा मार्ग म्हणजे गुरुचरित्र आहे. कारण आता दत्त महाराजांचा जन्म आहे चौथ्या अध्यायात, त्यामुळे दत्त महाराजांचा जन्म होतो म्हणजे नेमकं काय हे पहिल्यांदा समजून घेऊया. प्युरिटी काय लेवलला येते? जे तेजाला तुमच्या देहामध्ये ॲक्टिवेट करू शकतं त्याला म्हणतात दत्त. पण दत्त जन्माला आपल्या ठिकाणी येण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला अत्री आणि अनुसूया हे दोघं आपल्या ठिकाणी एकरूप व्हावे लागतात. म्हणजे आपला देह अत्री व्हावा लागतो आणि आपलं मन अनुसूया व्हावं लागतं. मग तुमच्या पोटी दत्त जन्माला येतो. म्हणजे तुमच्या माध्यमातून, तुमच्या देहाच्या माध्यमातून दत्त हे दैवत गुरुतत्व काम करायला लागतं. ते कसं काम करतं विस्ताराने समजून घेऊया. सिद्ध पुरुष सांगायला सुरुवात करतात, हे नामधारका, तू नामधारक आहेस म्हणून पुण्यवान आहेस. चला, आपण सगळे आपल्यापैकी बरेच जण पुण्यवान आहोत आपण, एवढं तर आपली सुरुवात झाली आहे. शिष्य चुडामणी, ऐक, अत्री ऋषींच्या मुळापासून सर्व सविस्तर तुला सांगतो. सर्वप्रथम सृष्टी अस्तित्वात नव्हती तेव्हा सर्व जलमय होतं, पाणी. सध्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. म्हणजेच सर्वात पहिलं विष्णूचं रूप म्हणजे आपोनारायण. आम्ही विष्णूची पूजा करतो, विष्णू सहस्त्रनाम म्हणतो आणि आमचा बेसिनचा नळ टिपटीप 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 गळत असतो. अँड वी आर नॉट बॉदर्ड. जर कोणी आपल्याला दृष्टीस आणून दिलं तर आपण काय सांगतो? नाही, प्लंबरला फोन केला आहे पण तो आला नाही. जी कहाणी आता आपण पाचव्या अध्यायात ऐकणार आहोत, परमेश्वर कुठे जन्माला येतो? तुम्हाला मला पण वाटत असेल ना की आपल्या घरी सुद्धा कहाणीमध्ये जसा कोणाच्या तरी पोटी परमेश्वराने अवतार घेतला तसं आम्हाला होणारं मूल सुद्धा अवतारी पुरुष होईल का? परमेश्वर जन्माला कुठे येतो? आपण राजा आणि सुमती ही जोडगोळी आहे, त्यांच्या पोटी जन्माला आला. घरातली गृहिणी लाख मोलाची असते, तिला महालक्ष्मी म्हणतात. प्रत्येक क्षणाशी आनंदानं जे जोडलेला आहे तो आहे आपळ राजा. आणि अशा आपळ राजाची शक्ती, त्याची आयुष्यातली महालक्ष्मी म्हणजे सुमती, जिच्यापाशी ह्या तीन क्वालिटीज होत्या. आज जर आम्ही ठरवलं तर आम्हालाही ते सहज शक्य आहे. पातिवृत्य, अभ्यागतांचं आगत स्वागत आणि अतिथी देवो भव, ह्या खूप किती तीन किती म्हटलं तर साध्या गोष्टी आहेत. ह्या तीन गोष्टी जर आम्ही टू द टी फॉलो केल्या तर आमच्याही पोटी आमच्याही कुळामध्ये असाच अवतारी पुरुष जन्माला येऊ शकतो.
खात्री ठेवा 200%. ज्या संतांची आजवर तुम्ही चरित्र वाचत आलात तो संत तुमच्या कुळामध्ये जन्माला येणार. बेस्ट ऑफ लक. गॉड ब्लेस यू.